आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. झकास उपीट आणि झणझणीत वडा खायचा असेल तर मग चला तर नुरसिंहवाडीला. मी असं का म्हणते तुम्हाला आश्चर्य वाटेल, हो अगदी खरं आहे. श्रीक्षेत्र नुरसिंहवाडी येथे अनंत सदाशिव गवळी यांनी 37 वर्षापूर्वी एक चहाचा गाडा सुरू केला. आज या गाड्याचं रूपांतर हॉटेलमध्ये झालं आहे आणि येथे गर्दी आमाप असते. काय ओळख सांगताय तुम्ही आपली? ओळख म्हणजे दत्तमहाराजांच्या चरणी आम्ही गेले कित्येक वर्ष येतोय, पण त्यातल्या त्यात गेली 15 वर्ष. आम्ही अंदाजे 15 वर्ष जर बघायला गेलं तर आम्ही चालत येतो. पौर्णिमेनंतरचा येणारा रविवार जो असतो त्यावेळेला आम्ही सर्वजण चालत येतो. सांगलीहून आम्ही अंदाजे 4 वाजता सकाळी निघतो, 9 वाजेपर्यंत पोचतो आम्ही इथं. देवदर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही त्रिमूर्ती नाश्ता सेंटर जे आहे तिथे गेली कित्येक वर्ष आम्ही नाश्ता वगैरे करतो. तेही आम्हाला किती आपुलकीच्या भावनेनं बोलवतात आणि दरवेळेला आमची विचारपूस करतात. आम्ही आमच्या घरच्या कार्यक्रमांना त्यांना बोलवून घेतो, त्यांच्या कार्यक्रमाला ते आम्हाला बोलवतात. एकदा देवदर्शनाला भक्त आला आणि पुन्हा नुरसिंहवाडीला भक्त आला तर खात्रीशीर हॉटेल त्रिमूर्तीला जातोच. अंदाजे डिसेंबरमध्ये आमची महावारी असते, त्याला 150 ते 200 लोक असतात. त्यावेळेला संपूर्ण जेवणाची आणि आमच्या राहणे तिथं जे काही आमचे छोटा कार्यालय वगैरे छोटा कार्यक्रम असतो त्याची सर्व व्यवस्था ते आमच्यातर्फे ते बघतात आणि आम्हाला भरपूर सहाय्य करतात. गेली 30 वर्ष या हॉटेलला ग्राहक येतात. सांगलीहून भास्कर मराठे, मनोज छत्रे, संतोष फाटक, मनोज शहा, सुयेश छत्रे, हेमंत देसाई, सुरेश कदम, सुरेश साठे, सीमा चिकोडे, सुजाता नागर, सौ सोलन शहा, नम्रता कनवाड, बंडोपंत आणि सौरभ ही मंडळी गेली 30 वर्ष श्रीक्षेत्र नुरसिंहवाडी येथे दर्शनासाठी येतात आणि इथला वडा खाऊनच जातात. महानकर न्यूजसाठी श्रीक्षेत्र नुरसिंहवाडीहून मोहन जमादार.